तुमची चेस्ट किंवा मग तुमची अपर बॉडी थोडी जास्त मोठी असेल तर मग या स्टायलिंग टिप्स तुम्हाला माहीत असायलाच हव्या. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तर तुमची जर चेस्ट मोठी असेल, तुमचा जर छातीचा भाग मोठा असेल आणि मग तुम्हाला जर बऱ्याच इनसिक्युरिटीज असतील, म्हणजे बऱ्याचदा असं होतं वेस्टर्न कपडे घालताना देखील मनात असे खूप डाऊट येतात की ते आपल्यावर चांगलं दिसेल का, त्याच्यामध्ये आपण थोडेसे जाड दिसत नाही आहोत ना. इव्हन असंही होतं की आपली डिलिव्हरी झालेल्या असतात त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये सडन चेंज होतो आणि त्या गोष्टी आपल्याला थोड्याशा वेगळ्या वाटायला लागतात. आपण खूप जास्त इनसिक्युअर होतो आणि मग बऱ्याच कपडे घालताना वगैरे आपल्याला स्वतःच्या बॉडीवरतीच डाऊट येतो, आपल्या स्वतःवरतीच डाऊट येतो. तर मग अशा काहीशा प्रश्नांमध्ये तुम्ही देखील असाल तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आता जी सगळ्यात पहिली टिप आहे ती आहे तुमच्या ड्रेसची नेकलाईन. तर जेव्हा तुमची चेस्ट किंवा तुमची अपर बॉडी थोडी जास्त मोठी असते तर अशा वेळेला मोस्टली जी तुमची ड्रेसची नेकलाईन आहे, जी तुमच्या कुर्त्यांची नेकलाईन आहे, ती जास्त हाय नेक चूज करू नका. म्हणजे अगदीच तुमचे ड्रेसेस इथपर्यंत असतील, तुमच्या ज्या ड्रेसच्या बाकीच्या नेकलाईन असतील त्या इथपर्यंत नसतील याची शक्यतो काळजी घ्या. मोस्टली शक्यतो जो ओपन नेकलाईन्स असतात, छान अशा मी नेकलाईन्स असतात, तसे ड्रेसेस, तसे कुर्ता सेट्स तुम्ही घालू शकता. तर कसं होतं, जेव्हा आपण एकदम हाय नेकच्या अशा गोष्टी घालतो तेव्हा आपला पूर्ण जो चेस्टचा भाग आहे तो कम्प्लिटली कव्हर्ड होतो. आणि जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं असेल तर मग अशा वेळेला तुमचा जो चेस्टचा भाग आहे तो जास्त मोठा दिसायला लागतो आणि तुमची अपर बॉडी जास्त हेवी वाटायला लागते. तर मग अशा वेळेला तुम्ही थोडेसे ओपन नेकलाईनचे, वी नेकलाईनचे, असे छान मोठे डीप असे स्कूप नेकचे घातले तर मग अशा वेळेला तुमची जी बॉडी आहे ती व्यवस्थित बॅलन्स्ड आउट होते. छान असा तुमचा इकडे नेक दिसतो आणि जो तुमचा चेस्टचा भाग आहे तो पण व्यवस्थित बॅलन्स्ड वाटायला लागतो. तर मग शक्यतो हाय नेकच्या गोष्टी टाळा. तर आता जी दुसरी टिप आहे ती आहे अंगरखा कुर्ता. तर आता जेव्हा तुम्ही कुर्ते चॉईस करता तेव्हा तुम्ही जेव्हा कुर्ते घालणार असता तेव्हा तुम्ही बाकी कुर्तेही छान असे फ्लॉन्ट करू शकता, पण मोस्टली तुम्ही अंगरखा कुर्त्यांना प्रेफरन्स देऊ शकता. तर आता अंगरखा कुर्ते म्हणजे जे असे मोस्टली थोडेसे रॅप असे असतात, म्हणजे त्याचा एक भाग असा असतो आणि त्याच्यावरती ओव्हरलॅप झालेला असा दुसरा भाग असतो. तर या स्टाईलचे जेव्हा तुम्ही कुर्ते घालता तेव्हा शक्यतो तुमचा जो चेस्टचा भाग आहे तो छान असा बॅलन्स्ड आउट वाटतो. इथे तो कुठंतरी जो तुमची चेस्ट आहे ती डिवाइड होते, त्याच्यामुळे ते जे लक्ष आहे ते व्यवस्थित डिवाइड होतं, ज्याच्यामुळे तुमची अपर बॉडी छान अशी बॅलन्स वाटायला लागते आणि तुमची चेस्ट छोटी असल्याचं देखील इल्युजन येतं. तर आता जेव्हा तुम्ही वेस्टर्न कपडे घालता तर अशा वेळेला तुम्ही वेस्टर्न कपड्यांमध्ये जे रॅप ड्रेसेस असतात किंवा जे रॅप जम्पसूट्स असतात तसे तुम्ही घालू शकता, किंवा असे थोडेसे एकमेकांवर लेअर्ड असलेले कपडे तुम्ही वेस्टर्न कपड्यांमध्ये निवडू शकता. आता जी तिसरी टिप आहे ती आहे स्लीव्स. तर आता ज्या तुमच्या ड्रेसच्या स्लीव्स असतील, मग तुम्ही वेस्टर्न कपडे घाला किंवा तुम्ही ट्रेडिशनल कपडे घाला, पण शक्यतो एकदम जो सिंगल स्ट्रॅप किंवा एकदम स्लीवलेस असे कपडे घालू नका. बिकॉज कसं होतं, त्याच्यामुळे जो तुमचा इकडचा भाग आहे तो पण जास्त दिसायला लागतो आणि कुठेतरी तुमची अपर बॉडी जास्त मोठी आहे, तुमची चेस्ट आहे ती खूप जास्त मोठी आहे असं इल्युजन येतं. तर मग अशा वेळेला साधारण थोडेसे असे मोठ्या साईजच्या स्लीव्स तुम्ही घालू शकता, पण जे एकदम स्लीवलेस पेक्षा एकदम असे एक दीड इंच जास्त असलेल्या स्लीव्स असतात तशा स्लीव्स तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला कुठे स्लीवलेस वगैरे किंवा छोटा स्लीव्स घालायची इच्छा असेल तर त्याचबरोबर 3/4 ज्या स्लीव्स असतात किंवा ज्या कोपऱ्यापर्यंत स्लीव्स असतात त्या तुम्हाला खूप जास्त सुंदर दिसणार आहेत. बिकॉज त्याच्यामुळे जी तुमची अपर बॉडी आहे ती खूप छान डिवाइड होते, लक्ष इकडे जातं, तुमच्या चेस्टकडे जातं, त्याचबरोबर तुमच्या पोटाकडे जातं, छान असं लक्ष व्यवस्थित सगळ्या पार्ट्सवरती डिवाइड होतं आणि कुठेतरी तुमची अपर बॉडी छोटी असल्याचं इल्युजन येतं. आता जी चौथी टिप आहे ती आहे अवॉइड ड्रेस डिटेलिंग अराउंड युअर चेस्ट. तर आता तुम्ही इव्हन नॉर्मली बघितलं तरी बरेच कुर्ते आहेत आता आपण बघतो किंवा जे कुठले नवीन नवीन जे असे कुर्ता सेट्स असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा जो नेक आहे किंवा जो चेस्टचा भाग आहे त्या बाजूला खूप जास्त डिटेलिंग असतं. आता इव्हन तुम्ही हा कुर्ता सेट बघाल तर याच्या इथल्या साईडला खूप जास्त डिटेलिंग आहे आणि बाकी जो ड्रेस आहे तो मोकळा आहे. तर शक्यतो असे ड्रेसेस जास्त घालू नका. काही काही तर कुर्ता सेट्स असतात की कम्प्लिटली हा जो एवढा भाग असतो त्याच्यावरती खूप जास्त डिटेल डिझाईन केलेली असते, त्या जागेवरती खूप जास्त एम्ब्रॉयडरी असते, तर शक्यतो तसे कुर्ता सेट्स घालू नका किंवा इव्हन तसे वेस्टर्न ड्रेसेस घालू नका. तुम्ही जे कुर्ता सेट ज्याच्यावरती युनिफॉर्मली अशी सेम प्रिंट आहे, वरून खालून अशी सेम डिझाईन आहे, तुम्ही तशा कुर्ता सेट्सला प्रेफरन्स देऊ शकता. त्याच्यामुळे जे वेट आहे ते ओव्हरऑल त्या कुर्त्यावरती असं बॅलन्स आउट होतं. तुमचं जे वेट आहे, तुमची जी बॉडी आहे ती पण अशी छान युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाल्यासारखी वाटतं. अदरवाईज जर एकाच जागेवरती एम्ब्रॉयडरी असेल, एका जागेवरती डिटेलिंग असेल तर मग सगळं लक्ष हे फक्त तुमच्या चेस्टकडे जातं. तर मग शक्यतो ती गोष्ट तुम्ही टाळू शकता.
तुम्ही इव्हन जे प्लेन कुर्ते वगैरे असतात ते घालू शकता, बिकॉज ते अतिशय क्लासी दिसतात. आणि प्लेन आणि मिनिमलिस्टिक गोष्टी आर ऑलवेज व्हेरी क्लासी अँड व्हेरी सोफिस्टिकेटेड. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही प्लेन गोष्टी पण खूप छान पद्धतीने फ्लॉन्ट करू शकता, त्याच्यामुळे तुम्ही अतिशय बारीक देखील दिसाल. आता जी पाचवी टिप आहे ती आहे ज्वेलरी. तर आता जेव्हा तुम्ही गळ्यामध्ये नेकलेसेस निवडता, गळ्यामध्ये ज्वेलरी निवडायची वेळ येते, तेव्हा शक्यतो एकदम जाडे जाडे चोकर्स घालू नका. आणि जेव्हा तुम्ही चोकर्स पेक्षा थोडेसे असे लॉंग नेकलेसेस घालता, तर अशा वेळेला जे नेकलेसेसचे पेंडंट्स असतील ते शक्यतो थोडे बारीक असतील याची काळजी घ्या. जर एकदम मोठे पेंडंट्स असतील तर शक्यतो लॉंग नेकपीसेस प्रेफर करा. म्हणजे जे नेकपीसेस मोठ्या पेंडंटचे आहेत ते शक्यतो अशा तुमच्या पोटापर्यंत वगैरे येतील याची तुम्ही काळजी घेऊ शकता. बिकॉज अगदी मोठा पेंडंट असं तुमच्या चेस्टवरती आलं तर तुमची जी चेस्ट आहे ती जास्त मोठी वाटेल आणि जे सगळं लक्ष आहे ते तुमच्या चेस्टकडे जाईल. त्याचबरोबर तुम्ही एकदम असे बारीक चेनचे नेकपीसेस घालून तुम्ही छान असे मोठे स्टेटमेंट इयरिंग्स घालू शकता. ते अतिशय सुंदर दिसतात. मोस्टली जेव्हा तुम्ही व्ही नेकचे वगैरे ड्रेसेस घालता तेव्हा कानामध्ये असे एकदम मोठे झुंके खूप जास्त क्लासे दिसतात. इव्हन तुम्ही गळ्यामध्ये काहीही नाही घातलं आणि फक्त तेवढंच घातलं ना तरी तुम्ही खूप छान प्रकारे ते फ्लॉन्ट करू शकता. आता जी सहावी टिप आहे ती आहे ड्रेस डिटेल्स. तर जेव्हा तुम्ही कुर्ता सेट्स वगैरे घालता तेव्हा शक्यतो त्याच्या स्लीव्सवरती छान असं भरून डिझाईन असेल किंवा छान अशा स्लीव्सवरती भरपूर एम्ब्रॉयडरी वगैरे केलेली असेल अशा कुर्ता सेट्स तुम्ही निवडू शकता. इव्हन ज्या कुर्ता सेटच्या प्लाझोज थोड्या डिझायनर आहेत, प्लाझोज थोड्या डिटेल्ड आउट आणि छान अशा एम्ब्रॉयडरी वगैरे केलेल्या आहेत, थोडेशा अशा मेशमधल्या वगैरे प्लाझो नसतील तर तशा प्लाझोज तुम्ही निवडू शकता. असं केल्यावर तुमच्या बस्टकडे तितकंसं लक्ष जाणार नाही आणि छान तुमच्या पायांकडे लक्ष जाईल किंवा तुमच्या हाताच्या स्लीव्सकडे वगैरे लक्ष जाईल आणि जो सगळं ओव्हरऑल डिस्ट्रीब्युशन आहे तुमच्या वेळचं ते छान असं बॅलन्स्ड आउट होईल. आता जे सातवी टिप आहे ती आहे फॅब्रिक्स. तर आता शक्यतो जे खूप जास्त जाड आणि असे स्टिफ फॅब्रिक्स असतात तर ते शक्यतो घालणं टाळा. मोस्टली जे ब्रोकेड किंवा सॅटिन किंवा जे वेल्वेटचे फॅब्रिक्स आहेत जे अतिशय जाड असतात, जे अजिबात वाकत नाहीत, खूप जास्त स्टिफ असतात, तर तसे फॅब्रिक शक्यतो घालू नका. त्या जागी छान असे तुम्ही कॉटन फॅब्रिकचे ड्रेसेस घालू शकता किंवा शिफॉन, जॉर्जेट अशा फॅब्रिकचे तुम्ही ड्रेसेस घातले तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्त लीन वाटू शकता. आता जी आठवी टिप आहे ती आहे गो फॉर लेअरिंग. तर आता जेव्हा तुम्ही कुर्ते घालता ट्रेडिशनल गोष्टींवरती तर अशा वेळेला तुम्ही इव्हन कुर्त्यांवरती थोडेसे असे जॅकेट्स घालून त्याला लेअर करू शकता. म्हणजे हल्ली एथनिक जॅकेट्स पण खूप सुंदर सुंदर मिळतात. अशा छान तुम्ही एखाद्या अशा युनिव्हर्सली जाणाऱ्या अशा जॅकेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि ते जॅकेट तुम्ही वेगवेगळ्या कुर्त्यांवरती घालू शकता. त्याचबरोबर इव्हन जेव्हा तुम्ही वेस्टर्न कपडे घालतो त्याच्यासाठी सुद्धा छान असे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी लेअर करू शकता. छान असे शॉर्ट्स, छान अशा जॅकेट्स तुम्ही त्याच्यावरती लेअर करू शकता. त्याच्यामुळे कुठेतरी तुमची जी चेस्ट आहे ती हिडन वाटेल आणि तितकंसं लक्ष तुमच्या चेस्टकडे जाणार नाही. त्याचबरोबर आता व्हाईट शर्ट्स लेअर करायची पण खूप जास्त फॅशन आलेली आहे. ही मोस्टली वेस्टर्न कपड्यांमध्ये खूप जास्त फॉलो केली जाते. म्हणजे टॉप्सवरती किंवा ड्रेसेसवरती व्हाईट शर्ट्स घातलेले खूप सुंदर दिसतात आणि त्याच्यामुळे आपली इव्हन जी अपर बॉडी आहे ती देखील जास्त जाड वाटत नाही. बिकॉज ते शर्ट जे असतात ते अतिशय पातळ असतात तर तुम्ही तसंही स्वतःला स्टाईल करू शकता. आता जी नववी टिप आहे ती आहे अवॉइड बेल्ट. तर आता शक्यतो ना इव्हन वेस्टर्न कपड्यांवरती त्याचबरोबर कुर्त्यांवरती बेल्ट घालायची खूप जास्त फॅशन आलेली आहे. पण शक्यतो बेल्ट घालणं टाळा. आता तुम्ही जर इव्हन इथेही नीट ऑब्झर्व केलं असेल तर जेव्हा शक्यतो तुम्ही बेल्ट घालता तेव्हा तुमचा जो पोटाचा भाग आहे तो सेंच आउट होतो. पण त्याच्यामुळे जे सगळं लक्ष आहे ते तुमच्या चेस्टकडे जातं. बिकॉज अल्टिमेटली जे सगळं वेट आहे ते तुमच्या वरच्या बॉडीवरती दिसून येतं. त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही बेल्ट अवॉइड केले तर ते तुमच्यासाठी जास्त चांगलं काम करेल. आणि आता जी दहावी आणि शेवटची टिप आहे ती आहे राईट ब्रा. तर आता ही खूप महत्वाची अशी टिप आहे. एकदम राईट फिटिंगची जी ब्रा असेल तीच ब्रा शक्यतो घाला. जी तुमची प्रॉपर कप साईज असेल त्या साईजची ब्रा घाला. तुम्हाला जर तितक्याशा गोष्टी समजत नसतील, तुम्हाला कप साईजमध्ये वगैरे जरी कन्फ्युजन असेल तरी तुम्ही इव्हन जे शॉपमध्ये ज्या लेडीज असतात तुम्ही त्यांची थोडीशी हेल्प घेऊ शकता आणि त्याच्या अकॉर्डिंग तुमची जी एक्झॅक्ट ब्रा साईज आहे ती तुम्ही निवडू शकता. त्याचबरोबर इव्हन युट्यूबवरती पण बऱ्याच व्हिडिओ आहे तर तुमच्या साईजला अनुरूप अशी ब्रा कशी चॉईस करायची तर ते व्हिडिओ देखील तुम्ही रेफर करू शकता. पण ही खूप महत्वाची अशी गोष्ट आहे. प्रॉपर तुमच्या चेस्टला कव्हरेज देईल अशीच ब्रा निवडा. तर या स्टायलिंग टिप्समध्ये ही सगळ्यात महत्वाची अशी टिप आहे. त्याच्यामुळे या टिपकडे व्यवस्थित असं लक्ष द्या आणि या टिपकडे जास्त लक्ष द्या. तर मग या होत्या 10 स्टायलिंग टिप्स ज्या जर तुमची चेस्ट थोडीशी मोठी असेल तर तुम्ही स्वतःचा स्टाईल गेम थोडासा अप करण्यासाठी यूज करू शकता. तर मग या ज्या सगळ्या टिप्स आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
त्याचबरोबर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मग व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या व्हिडिओज बघत असाल, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल पण तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच एक बेल आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.